रोशनी शिंदेना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये संभ्रम आहे, तसंच काहीतरी रोशनी शिंदेंबाबत होऊ नये असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे बघून गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आनंद दिघेंचं निधन झालं असं मीनाक्षी शिंदेंनी म्हटलेलं आहे. राजकारणासाठी आनंद दिघेंच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असा पलटवार यावर केदार दिघे यांनी केलाय. पण आम्हाला दिघे साहेबांचे दिवस आठवत आहेत ज्यावेळी दिघे साहेबांचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि दिघे साहेबांना ॲडमिट केलं गेलं होतं आणि त्याचवेळी उद्धव साहेब स्वतः बघून गेले आणि त्या अर्धा तासातच दिघे साहेबांचं निधन झालं. पण ते निधन झाल्यानंतर त्यांच्या मैताला त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील कोणी व्यक्ती आला नव्हता. पण ठाणेकरांना एक भीती वाटते, जे दिघे साहेबांबरोबर झालं ते रोशनी शिंदेबरोबर होऊ नये ही भीती आमच्या संपूर्ण महिला आघाडी व्यक्त करतात. कारण डॉक्टरांनी रिपोर्ट दिल्यानंतर तिला क्लीन चीट दिलेले की तिला कोणत्याही प्रकारचं दुखापत झालेली नाही, तिला घरी सोडलं गेलं. पण हे लोक वारंवार ज्यावेळी उद्धव साहेब तिला बघून गेले आणि त्यानंतर लगेच तिला लीलावतीमध्ये ॲडमिट केलं, तर हे पूर्वीचं संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतंय की जेणेकरून ह्या घाणेरड्या राजकारणामध्ये तिचा नाहक बळी जाता कामा नये. ज्यावेळेला गेले त्यावेळेला अनेक नेते त्यांना भेटून गेले, त्यामध्ये उद्धव साहेब असतील, त्यावेळेला नारायणजी राणे साहेब असतील, त्यावेळेला राजसाहेब ठाकरे असतील, त्यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक स्थानिक पातळीचे नेते होते, त्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिकडे होते. आणि हे आपण धर्मवीर पिक्चरमध्ये देखील बघितलं आहे ज्या पद्धतीचं त्यांनी दाखवलं आहे. काही सीन तसे नव्हते पण तरी पण आपण विचार करा की ह्या सगळे लोक असताना प्रत्येकाकडे हा संशयाचं जर का आपल्याला तयार करायचा होता मीनाक्षीताई शिंदेंना, तर मग ही संशयाची सुई प्रत्येकाकडे जाते. ह्या 22 वर्षामध्ये ही सर्व मंडळी ह्या शिवसेना पक्षामध्ये होते ज्याचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे होते. अनेक पदं ह्या लोकांनी उपभोगली, ती उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षपदाखाली नगरसेवक, आमदार, मंत्री हे सगळे ह्याच पक्षातनं झाले जिकडे उद्धवसाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख होते. आणि 22 वर्षानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. मला असं वाटतं कुठेतरी स्वार्थी राजकारण चाललेलं आहे.